नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा दक्षिणायन चालू आहे वर्षा ऋतू आहे भाद्रपद महिन्याची पौर्णिमा आहे नक्षत्र उत्तरा भाद्रपद आहे योग वृद्धी आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो वज्र आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून सतरा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून सतरा मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ दुपारी तीन वाजून सतरा मिनिटापासून ते चार वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी बरोबर प्रतियोग करणार आहे आजच्या दिवशी शुक्र आणि हर्षलचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशी बळ का असेल त्या संदर्भातली चर्चा सर्वात पहिली जी मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या बेसना चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्याच राशीतला हर्षल आणि चतुर्थातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील थोडासा तणावाच राहील स्ट्रेस थोडासा जास्त प्रमाणात जाणवे काळजी करू नका एक दोन दिवसात ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात चांगली व्यवस्थित होईल आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील अनवॉन्टेड स्ट्रेस वगैरे जास्त प्रमाणात जाणवतील त्याचप्रमाणे घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्यावर सुद्धा येणार दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवसामध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या वैवाई जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा थोड्याफार प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे काळजी घेणं आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या लाभ सना चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रवी बरोबरा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील तुमचे जे मोठे भावंड असतील त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात वादविदाचे प्रसंग निर्माण होतील जे तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर सुद्धा वादविवादचे प्रसंग होऊ शकतील त्याचप्रमाणे आजच्या दिवसात जर म्हटलं तुम्ही लाभाच्या अपेक्षेत असाल तर तो लाभ मिळण्याची शक्यता कमी प्रमाणात राहील त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं फिरणं जास्त होईल दगदग जास्त होईल महत्वपूर्ण कामं तुम्ही हाता हातामध्ये हाता घेऊ घेण्याचा प्रयत्न कराल पण ते काम पूर्ण होताना कठीण बस कठीण होऊन बसतील स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या दहाव्या सणाचंद्राचं आहे चतुर्थात असणारा रवी बरोबर प्रतियोग करणार आहे द्वितीयात असणारा शुक्र आणि लाभात असणारं हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता आहे की ज्या थोड्याफार तुम्हाला अनपेक्षित असतील जे तुमचे सहकर्मी असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे जे स्पेंडिंग आहे खर्च आहे त्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील एकत्रित दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या भाग्यसना चंद्राचं भ्रमण आहे तरी त्यात असणारा रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्याच राशीला शुक्र आणि दशमातला हे परस्पर केंद्र करणार हो दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आजच्या दिवशी तुमची एनर्जी कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल मात्र महत्त्वपूर्ण कामं करू नका कारण तुमचे अंदाज आजच्या दिवशी चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील त्याचप्रमाणे तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती स्त्री वर्ग असेल त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या आठव्या सण चंद्राचं भ्रमण आहे द्वितीय असणारा रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे वेयातला शुक्र आणि भाग्यातला हर्ष हे परस्पर केंद्रयोग करणार आहेत दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहिला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिलं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं बर करू शकतील तुमचे जे स्पेंडिंग असेल खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवा त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सातव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्या राशीत असणार रवी बरोबर हा चंद्र प्रति करणार आहे तुमच्या लाभात असणारा शुक्र आणि अष्टमात असणारा हर्षल हे सुद्धा परस्पर केंद्र करणार आहेत आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार वजे नातेसम्द थोड्या फार प्रमाणात आणले जातील काळजी घ्या वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम तुम्ही जर का कुठल्या लाभाच्या संदर्भात अपेक्षा करत असाल तर तुम कर, तुम्ही मिळणं थोडस कठीण बसेल त्याचप्रमाणे तुमचे जे खर्च असेल त्यावर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी हे हे रास आहे ती आहे तुळरास तुळराशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे करणार आहे सप्तमातला दशमतला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींबरोबर गोष्टींमुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण काम किंवा निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका त्याचपणे जर विवाहित असेल तर वैवाहिकाच्या नातेसबंध सुद्धा आजच्या दिवशी थोड्या फार प्रमाणात तांडले जाण्याची शक्यता राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून त्यानंतरची जी है है दुरिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या रवी बरोबर चंद्राला प्रतियोग करणार आहे दशमातला भाग्यातला शुक्र आणि तुमच्या षष्टातला हा शलय परस्पर केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दे ते दे दे तु बात बात तर त्या छोट्या मोठ्या गोष्टी त्याचे प्रसंग निर्माण होतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी मोठी रिस्क घेऊ नका तुमच्या अंदाज चुकतील त्याचप्रमाणे विवाह असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नाते संबंध जास्त प्रमाणात आणले जातील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या चतुर्थ सण चंद्रातलं भ्रमण आहे चष्मात असणारा रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या पंचमातला हर्षल आणि अष्टमातला शुक्र हे परस्पर केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल परंतु तो, तो आराम मिळणं कठीण म्हणून बसेल घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या गोष्टी वादबाद्याच्या प्रसंग निर्माण होतील त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आरोग्याच्या संदर्भातले काही व्याधीने तुम्ही पीडित असाल तर त्या व्याधी येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये डोकं वर काढू शकतो त्यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या रवी चंद्र प्रतियोग करणार आहे सप्तमातला बुध आणि चतुर्थातला हर्षद हे परस्पर केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचं राहील दगदगीचं राहील कामाचा ओरखसुद्धा तुमचा दांडगा असेल मात्र कामं पूर्ण होताना कठीण बसेल त्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन नैराश्य तुम्हाला येऊ शकेल त्या ठिकाणी स्वतःवरती कंट्रोल करणं आवश्यक राहील त्याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक संबंध तांडे जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काळजी घेणं आवश्यक राहील यानंतरचे जी रास आहे ती आहे कुंभ रास कुंभरास हे द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातला रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयातला हर्षल आणि षष्टातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचे खर्च असल्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारांवर नातेसम्रह सुद्धा आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता आहे आरोग्याकडे लक्ष द्या घरातले जे महिला वर्ग असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील थोडस अलर्ट राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या रवी बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीयतला हर्षल आणि पंचमातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमच्यामधला उत्साह आत्मविश्वास खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदर्वाच्या नातेसंबंध आजच्या दिवशी जास्त प्रमाणात तान्य देण्याची शक्यता आहे काळजी घ्या कुठल्याही प्रकारचे कुठलेही विधा न करू नका की विवादात जाऊ नका त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि हे वादविवाद थोडे वाढले सुद्धा जातील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण रिस्क किंवा मोठी रिस्क अजिबात घेऊ नका तर मित्रांनो हे होतं दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सध्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद